24 तास एक पाऊल पुढे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दुसऱ्या दिवसाच्या बैठकीला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हजर झालेत. बैठकीमध्ये जाण्यापूर्वीच त्यांनी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवलाय. नरेंद्र मोदींना भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करा अशी मागणीही त्यांनी केली. तर याच निमित्तानं येडियुरप्पा यांनी आपले अंतर्गत विरोधक अनंत कुमार यांच्यावरही निशाणा साधलाय. तर दुसरीकडे आजच्या सभेला ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी येणार नाहीत. येडियुरप्पा कार्यकारिणीच्या बैठकीला आल्यामुळे अडवाणी नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षानं मात्र आधीच ठरल्याप्रमाणे अडवाणी आजच्या सभेला येणार नसल्याचं स्पष्ट केलंय. नरेंद्र मोदी नाराज असल्यामुळे पक्षाच्या बैठकीला येणार नव्हते. संजय जोशींचा राजीनामा घेतल्यानंतरच मोदी बैठकीला हजर राहिले. आता नाराज नेते बैठकीला हजर राहिल्यानं आजच्या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.